कोंढवा येथील सीमा भिंत कोसळून तब्बल 15 बांधकाम मजुरांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल येत्या 8 दिवसात मिळणे अपेक्षित आहे. संबंधित अधिकारी जरी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा कामगार राज्यमंत्री संजय उर्फ बाळा बेगळे यांनी दिला. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित आपत्ती व्यवस्थापन आणि कामगारांचे हक्क या विषयावरील वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कोंढवा आणि आंबेगाव येथे सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. याविषयी बोलताना भेडगे म्हणाले, कोंढवा आणि आंबेगाव येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांची नोंदणी झाली नव्हती, त्यानंतरही मृत्यूंच्या वारसांना 5 लाख रुपये दिले जातील. इमारत आणि इतर बांधकाम कामगार मंडळामार्फत नोंदणी अभियान देखील राबविण्यात येत आहे. कामगार विभागांच्या कामाला गती देण्यासाठी येथील कामगार उपायुक्तालयातील नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. त्याची कार्यालयीन कारवाई अंतिम टप्प्यात होणार आहे. आणि कोंढवा या ठिकाणी घडलेली जी घटना आहे ती मी त्याच धर्तीवरची आहे, परंतु त्यामध्ये प्रामुख्याने याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांना योग्य त्या पद्धतीची कारवाई झाली पाहिजे. ती कारवाई होत असताना आपण त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला, त्याच्यावर परत त्यांना त्या ठिकाणी गुन्हा दाखल केल्यानंतर जामीन झाला, तर खऱ्या अर्थाने ज्या उद्देशाने सरकार काम करते त्यामध्ये त्या ठिकाणी कुठंतरी सरकारवरची विश्वासार्हता कमी होणार, म्हणून कठोर कारवाई करणं हे सरकारचं धोरण आहे, जेणेकरून भविष्यकाळात अशा घटना घडू नये आणि संबंधित विकासकांनी योग्य त्या पद्धतीचे नियम मग त्या ठिकाणी असणाऱ्या कामगारासाठी देखील त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे आणि मगच आपली त्या ठिकाणची साईटचं काम सुरू केलं पाहिजे. विशेष करून वार्ड अधिकारी त्या ठिकाणी त्याला आम्ही जबाबदारी दिलेली आहे, तर त्याच्यात ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल, विकासक दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल. या संपूर्ण अहवाल आल्यानंतर याचा तुम्हाला योग्य त्या पद्धतीने